शकुनी मामासारखे शरद पवारचा रोल असेल, नाहीतर मग जर जयंत पाटील खोटं बोलत असेल तर जयंत पाटलांना विरोधी पक्षनेता नाही केलं म्हणून त्यांचा राग असेल असं मला वाटतं. त्यांना देवेंद्र फडणवीसाचं काय आळवं आलं की त्यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नव्हतं. हे शरद पवार साहेबांना शोभत नाही. शरद पवार साहेबांना आम्ही प्रगल्भ आणि आमच्या मनात त्यांच्याबद्दल फार मोठं स्थान आहे. पाटील शरद पवारांना बदनाम का करतात आहे? जयंत पाटील साहेबांवर काही अन्याय झाला आहे का? जयंत पाटील साहेबांना विरोधी पक्ष नेता नाही केलं म्हणून त्यांचा काही राग आहे का ते आपल्या नेत्याला बदनाम करताय? तर याचाही एक प्रश्न महाराष्ट्राच्या समोर आहे. त्यामुळे मला वाटतं की समोर याचे खुलासे होतील. पण जयंत पाटील साहेब हे शरद पवार साहेबांना जर बदनाम करतायत तर दोन भाग असतील. एक तर मग शरद पवार साहेबांनी कपट कारस्थानामध्ये सहभागी असतील, त्यांनी शकुनी मामाचा खेळ केला असेल, शकुनी मामासारखे शरद पवारचा रोल असेल, नाहीतर मग जर जयंत पाटील खोटं बोलत असेल तर जयंत पाटलांना विरोधी पक्षनेता नाही केलं म्हणून त्यांचा राग असेल असं मला वाटतं. एकूणच जे सरकार चाललं 2-2 दिवसाचं आणि त्यानंतर जी परिस्थिती उद्भवली, 2.5 वर्ष मॅन्डेट असूनही बाहेर राहावं लागलं भाजपला, या सगळ्या मागे आता तुम्हाला वाटतंय की पवारांचं कारस्थान? जयंत पाटील साहेबांनी सांगितलं ना की या संपूर्ण कपट कारस्थानामध्ये शकुनी मामाचा संपूर्ण रोल शरद पवार साहेब करत होते हे जयंत पाटील साहेब सांगतात आहे, त्यांचे प्रदेशाचे अध्यक्ष सांगतात आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यांनी खरं बोललं असेल तर मग त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला. म्हणजे जर जयंत पाटील जर खरं बोलत असतील की होय शरद पवार साहेबांनी केलाय, तर त्यांनी महाराष्ट्राच्या मतदाराचा अपमान केला आणि कपट कारस्थानाने सत्तेच्या लालचेपोटी सत्ता पिपासू म्हणून सत्तेशिवाय राहू शकत नाही किंवा देवेंद्र फडणवीस सारखा मुख्यमंत्री या राज्याला नको आहे या भावनेतनं किंवा कुठली भावना होती शरद पवारांची की त्यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाही? कुठला त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसजीमध्ये कमी होती की त्यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाही? त्यांना देवेंद्र फडणवीसाचं काय आळवं आलं की त्यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नव्हतं? कुठल्या भावनेने ते मुख्यमंत्री होऊ देत नव्हतं त्यांना? देवेंद्र फडणवीसाच्या व्यक्तिगत कुठल्या बाबीवर त्यांना नाराजी होती किंवा कुठल्या विषयाला त्यांनी त्या ठिकाणी धरलं होतं की देवेंद्र फडणवीस चालत नाही, देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होत नाही याकरता एवढं मोठं कपट कारस्थान करावं लागलं, याकरता एवढं मोठं महाभारत राज्यामध्ये घडवा लागलं, याबाबत एवढं मोठं शकुनी मामासारखा खेळ करावा लागला? खरं तर हे शरद पवार साहेबांना शोभत नाही. शरद पवार साहेबांना आम्ही प्रगल्भ आणि आमच्या मनात त्यांच्याबद्दल फार मोठं स्थान आहे, या राज्याच्या जनतेमध्ये मनात स्थान आहे. पण एखादा सरकार करता देवेंद्र फडणवीसांना जनतेने मॅन्डेट दिल्यावर 165 आमदार त्या ठिकाणी निवडून दिल्यावर त्यांचा चेहरा मुख्यमंत्री असल्यावर एक तर मुख्यमंत्री होऊच द्यायचं नाही याकरता आपण जर हे कारस्थान लोकांकडे जनतेच्या खून करून केला असेल, जनतेच्या मतदारांचा जनतेच्या दिलेल्या मताचा खून करून केलं असेल तर मला वाटतं हे वाईट आहे. शरद पवार साहेबांनी मात्र यानंतर असं राजकारण महाराष्ट्रात करू नये अशी त्यांना माझी विनंती आहे. भाजपला राष्ट्रपती राजवट उठवायची नव्हती म्हणून ही खेळी जी आहे ती अजित पवारांच्या माध्यमातून केली असं जयंत पाटील बोलले. नाही त्यांना हे जर करायचं होतं तर दुसऱ्या मार्गाने करता आलं असतं ना. समजा शरद पवार साहेबांनी अजित पवारांना बळीचा बकरा करून त्यांच्या परिवाराचाच बळीचा बकरा करून म्हणजे त्यांना परिवारही सोडला नाही याचा अर्थ त्यांनी अजित पवारांना समोर करून त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे, हे तर मी म्हणत नाही, हे जयंत पाटील म्हणतात किंवा तुम्ही सांगतायत, पण जयंत पाटलांना हे म्हणायचं आहे का की अजित पवारांना बळीचा बकरा करून त्यांना त्या ठिकाणी समोर करून त्यांच्याच घरात त्यांनी या पद्धतीने षडयंत्र करून या महाराष्ट्राचा अपमान केला असं म्हणायचं आहे का जयंत पाटलांना? जयंत पाटलांना म्हणायचं काय? खरं तर हे मान्य करा ना मग तुम्ही की आम्हाला देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नव्हतं, आम्हाला देवेंद्र फडणवीसाठी हे चालत नाही, आम्हाला देवेंद्र फडणवीसाठी हे चालत नाही. खरं तर तुम्ही ज्या पद्धतीने केलाय त्या पद्धतीनं जयंत पाटील एवढा उशिरा बोलले सरकार गेल्यावर, आणि ते राज्याचे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे, ते एक तर शरद पवारला बदनाम करतात आहे जर शरद पवार साहेबांनी केलं नसेल तर, किंवा मग केलं असेल तर त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर उघड करत आहे. मला सांगा की फडणवीसांनी केलं असेल तर उद्धव ठाकरे इनोसंटांनी
इथून पुढे त्यांच्यासोबत मग पुन्हा एकदा चर्चा तुम्हाला सुरू करता येईल का जर हे सगळं षडयंत्र? नाही, आता तरी वाटायला लागलाय जयंत पाटलाच्या म्हणण्यावर की आतापर्यंत आमच्या दृष्टीने एकटे उद्धव ठाकरे या शकुनी मामाच्या आणि षडयंत्राच्या भूमिकेमध्ये होते. म्हणजे महाभारताच्या युद्धामध्ये दुर्योधनच सर्व कुठ सर्व काही होते असं आम्हाला त्या ठिकाणी पहिले पाठवत होतं या कलियुगाच्या महाभारतामध्ये. पण त्याच्यामागे शकुनी मामा सुद्धा होते असं जयंत पाटील म्हणाले. त्यामुळं मला वाटतं की हे जे जयंत पाटलांचं खुलासा आहे हा खुलासा खरं तर शरद पवार साहेबांनी केला पाहिजे होता किंवा शरद पवार साहेबांनी सांगावं. त्यांना देवेंद्र फडणवीस का चालत नव्हते, त्यांनी मॅन्डेट का त्या ठिकाणी नाकारून असं तुकडे तुकडे गँग तयार करून सरकार बनवलं, का 2.5 वर्ष महाराष्ट्राला मागे आणलं. आणि उद्धव ठाकरेजी हे एकटेच त्या ठिकाणी आता आरोपी नाही लोकांच्या नजरेमध्ये, शरद पवार साहेब सुद्धा आरोपी आहेत.